शहापूर तालुका कुणबी समाज उन्नती संघाच्या 2 दिवसीय वार्षिक सहल नुकतीच पार पडली. सहलीचे हे 2रे वर्ष असून समाज संघातील शेतकरी सदस्यांना शेतीविषयक पूरक माहिती मिळावी या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या सहलीत ठाणे व शहापूर येथील 50 सदस्य सहभागी झाले होते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीसह तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन, आंजर्ले गणपती व समुद्र किनाऱ्याचा आनंद घेता यावा म्हणून शहापूर तालुका कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने शनिवार ते रविवार असे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष किशोर कुवड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या सहलीचे संपूर्ण नियोजन सहल समितीचे अध्यक्ष किसन बोंद्रे यांनी केले होते. यावेळी कोकण विभागातील दापोली येथे 1000 हेक्टर क्षेत्रात निर्माण केलेल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाला भेट देऊन शेती, औषधी, वनस्पती, गांडूळ खत निर्मिती, फळबाग या इतर अनेक गोष्टींची माहिती घेण्यात आली आहे. तर सहभागी सदस्यांची समाज संघामार्फत वस्तुरूपी भेट देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी कृषीतज्ञ प्राध्यापक प्रकाश भांगरत, खजिनदार पांडुरंग खाडे, दत्तात्रय विशे, संचालक योगेश हजारे, दशरथ ठाकरे, सहखजिनदार यादव धानके, माजी नगराध्यक्ष योगिता धानके आदीसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आज आपल्या शहापूर तालुक्यातून समाज संघटन कुणबी संघटना शहापूर यांच्या विद्यमानाने जवळजवळ 50 सहप्रवासी समाजातले अनेक धुरीण या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण कृषीविषयक दापोलीला कृषी विद्यापीठ पाहिलं. त्यात आपल्याला शेतीविषयी खूप काही सुधारणा करता येण्यासारखा विषय होते आणि हे विषय समाजाशी निगडीत असणारे आहेत आणि म्हणून ही सहल ज्यावेळेला आयोजित केली गेली त्यात सगळे शहापूरकर मंडळी आणि शेतकरी मंडळी त्यात मुख्यतः सहभागी झालेले आहेत. त्यानंतर आम्ही हर्णे बंदर पाहिलं आणि ते अतिशय चांगलं बंदर आहेत आणि हे पाहत असताना त्यातून 2 गोष्टी प्रकट झाल्या की आपला उद्देश तर आहेच परंतु प्रगतशीलता आपण काही बदल केले पाहिजेत ही जी गोष्ट पाहण्यात आली. त्यानंतर आपण आता आज श्री कड्यावरील श्री गणपती देवस्थान या मंदिराकडे आलो आहे आणि तेथील हे स्वरूप सुंदर किंवा निसर्गता पाहण्यामुळं खूप काही आनंदाचं वाटतं आहे आणि हा आनंद मला वाटतं सन्माननीय बोंद्रे साहेब आणि माझे सहकारी प्रकाशजी भांगरत सर यांनी हा योग जुळून आणला आणि हा दुग्ध शर्करा योग आज ज्यांच्यामुळं पाहतो आहे आम्ही ते सर्व माझे समाज बांधव या कार्यक्रमात आहेत. या शहापूर तालुक्यातून काही विशिष्ट सगळी जे आलेले आहेत ते शहापूर तालुक्यातून खूप काही करू शकतात. त्यांची ताकद खूप आहे आणि ही ताकद जी अशी आहे की शहापूर तालुक्यातले जे विकासाची मुद्दे आहेत, माणसं आहेत, ही सगळी शहापूर तालुक्यात बदल घडवणारी ही लोकं आलेली आहेत आणि हा बदल घडवण्यासाठीच मला वाटतं जणू काय की शहापूर तालुक्याच्या समाज बांधवांनी, समाज संघटनेने ही ट्रीप किंवा सहल आयोजित केली आहे. धन्यवाद. हा जो उपक्रमशील कार्यक्रम नियमितपणे शहापूर तालुका कुणबी समाज संघटना आयोजित करते याबद्दल संयोजकांचे आभार, धन्यवाद. जय. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज शहापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.